हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्सरसाइज पाहत आहोत आणि या एक्सरसाइज मधील जो पहिला क्वेश्चन आहे त्याचे आंसर पुस्तकातच आहे, टेक्स्टबुक मध्येच आहे। म्हणून मी काय करणार आहे मित्रांनो, तुम्हाला याचे उत्तर टेक्स्टबुक मध्येच दाखवणार आहे आणि जे बाकीचे क्वेश्चन्स आहेत ते आपण स्लाइड्स द्वारे पाहणार आहोत। आता क्वेश्चन नंबर वन काय आहे पहा, विच ऑफ द फॉलोइंग हाउसेस वुड बी सुटेबल इन अ माउंटेन्स रीजन्स, पुट टिक इन द ॲप्रोप्रिएट बॉक्स, गिव रीजन्स फॉर सिलेक्टिंग दॅट हाऊस। मित्रांनो, या ठिकाणी पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवणार आहे की कोणतं हाऊस आहे आणि मग माउंटेनस रीजनमध्ये असं घर का निवडलं असेल ते तुम्ही आन्सर लिहून टाका तुमच्या बुकमध्ये। या ठिकाणी माउंटेनस रीजनमध्ये कोणतं घर असणार आहे, हे असणार आहे का, हे असणार आहे का, हे असणार आहे का, हे असणार आहे का, तर पाहूया आपण। याचं उत्तर आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे, पहा कुठे आहे याचा आन्सर, पहा या ठिकाणी आहे। तुम्ही जर टेक्स्टबुकचं पेज नंबर 52 काढलं तर त्याच्यावर असं इंडियाचा मॅप दिलेला आहे पहा, आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय, पहा माउंटेनस रिजनमध्ये कोणत्या प्रकारचं घर आहे, या प्रकारचं घर आहे, है की नाही बरोबर। आपल्या चित्रामध्ये क्वेश्चनमध्ये ऑप्शनमध्ये सुद्धा असं घर आहे, म्हणजे कोणत्या प्रकारचं घर असणार आहे त्या ठिकाणी, पहा मित्रांनो। या ठिकाणी एक्सरसाइजमध्ये जर आपण आलो, एक्सरसाइजमध्ये आलोय आपण आता, तर माउंटेनस रिजनमध्ये हे घर असणार आहे म्हणून आपण इथं टिक करणार आहे। मग हे असं घर का असणार आहे, बिकॉज माउंटेनस रिजन हॅज कोल्ड क्लायमेट अँड हेवी रेन, थंड हवा असते आणि त्या ठिकाणी जास्त पाऊस पडत असतो, म्हणून असं स्लोपिंग रूफ असणारं घर असणार आहे त्या ठिकाणी। आता जे बाकीचे क्वेश्चन्स आहेत ते आपण स्लाइड शोद्वारे पाहूया। आता आपण आवर होम अँड एन्व्हायरमेंट याचा एक्सरसाइज पाहतोय, अँड द क्वेश्चन इज व्हॉट मटेरियल विल यू मेनली यूज फॉर बिल्डिंग अ मल्टी स्टोरेड हाऊस, चूज द करेक्ट ऑप्शन। म्हणजे मल्टी स्टोरेज हाऊस म्हणजे काय मित्रांनो, बहुमजली घर, अनेक मजली घर बांधण्यासाठी तुम्ही काय करणार आहात, कोणतं मटेरियल वापरणार आहात। या ठिकाणी मोर्टर म्हणजे बांधकामासाठीचा चुना आहे, कोल म्हणजे कोळसा आहे, सिमेंट म्हणजे सिमेंट ब्रिक्स, असे आपल्याला दिलेले आहेत प्रत्येकाच्यामध्ये, मोटर, कोल, सिमेंट, ब्रिक्स। तर हे मटेरियल आपण वापरणार नाही, जास्त मजली घर बांधायचं आहे आपल्याला। सिमेंट, ब्रिक्स, कॉटन, कॉटन तर वापरलं जात नाही, कापूस थोडी ना बांधणार आहे घर, वापरणार आहे घर बांधण्यासाठी। थर्ड ऑप्शन आहे आयन, सिमेंट, मोटर, ब्रिक्स, बरोबर। आयनच्या आयन स्टील जे आहे ते आपल्याला पिलर उभे करण्यासाठी वापरावं लागणार, सिमेंट बांधकामासाठीचा चुना, मोटर जो आहे तो, आणि ब्रिक्स विटा या वापराव्या लागणार आहेत, म्हणून हा ऑप्शन 3 करेक्ट आहे। म्हणून आपण या ठिकाणी आन्सर लिहिणार आहे, वी विल यूज आयर्न, सिमेंट, मॉर्टर, ब्रिक्स। नेक्स्ट क्वेश्चन इज अरेंज द फॉलोइंग कन्सिडरेशन फ्रॉम द मोस्ट टू लिस्ट इम्पॉर्टंट इन हाऊस बिल्डिंग, लक्झरी, स्ट्रक्चर, क्लायमेट। म्हणजे घर बांधण्यासाठी पहिल्यांदा कशाचा विचार कराल ते क्रमाक्रमाने लिहायचं। लक्झरी म्हणजे आरामदायी व्यवस्था, ऐषाराम, लक्झरी म्हणजे ऐषाराम, स्ट्रक्चर म्हणजे घराची रचना, क्लायमेट म्हणजे हवामान। मग आपण कुठल्या गोष्टीला प्रेफरन्स देऊ, पहिल्यांदा आपण क्लायमेट बघणार घर बांधताना। वी विल प्रेफर थिंग्स फॉर बिल्डिंग हाऊस फ्रॉम द गिवन सिक्वेन्स, फर्स्ट सिक्वेन्सला असणार आहे क्लायमेट, क्लायमेट नंतर आपण थोडंशी आरामाची व्यवस्था पाहणार आणि त्यानंतर आरामदायी व्यवस्था असण्यासाठी त्या घराची स्ट्रक्चर। म्हणून त्याचा सिक्वेन्स कसा असणार आहे, पहिल्यांदा क्लायमेट पाहायचं, नंतर लक्झरी पाहिजे, नंतर त्या घराची स्ट्रक्चर पाहिजे। नेक्स्ट क्वेश्चन इज राईट द फॉलोइंग क्वेश्चन, ए लिस्ट द इको फ्रेंडली थिंग्स इन युअर हाऊस, तुमच्या घरामध्ये कोणत्या इको फ्रेंडली गोष्टी आहेत, पर्यावरणस्नेही गोष्टी आहेत की त्यामुळे पोल्युशन होत नाही। आन्सर आहे, आता मी या ठिकाणी माझ्या गावच्या घराबद्दल थोडंसं लिहिलेलं आहे, देअर इज सोलर हीटर ॲट माय हाऊस टू हीट द वॉटर, पाण्याला उष्णता देण्यासाठी किंवा पाणी गरम करण्यासाठी माझ्या घरी हीटर आहे।
तुम्ही तुमच्या घरी लिहू शकता इको फ्रेंडली काय आहे ते. इलेक्ट्रिक हीटर लिहायचं नाही कारण की तो इको फ्रेंडली नाही आहे. इलेक्ट्रिक हीटर नाही लिहायचं, आपण सोलर हीटर लिहायचं त्या ठिकाणी असेल तर. त्यानंतर वी यूज बायोगॅस फॉर कुकिंग, म्हणजे स्वयंपाकासाठी आम्ही काय करतो, आमच्या घरी बायोगॅस वापरतो. आमच्या घरी गाई म्हशी आहेत त्यामुळे आम्ही बायोगॅसचा वापर करतो. वी यूज अर्दन पॉट टू स्टोअर वॉटर इन समर अँड टू कीप इट कूल, आम्ही उन्हाळ्यामध्ये पाणी साठवण्यासाठी अर्दन पॉट मडकं वापरतो. ह्या इको फ्रेंडली गोष्टी आम्ही घरी वापरतो. क्वेश्चन बी इज विच आर द गॅजेट्स इन द हाऊस कॅन बी रन ऑन सोलर एनर्जी, असे कोणते गॅजेट्स आहेत, असे कोणती साधनं आहेत की ती सोलर एनर्जीवर चालतात आपल्या घरामध्ये. तर आपल्या घरामध्ये सोलर फॅन असतो, असा फॅन असतो की तो सौर ऊर्जेवर चालतो. सोलर लॅम्प तर माहितीच आहे तुम्हाला, सगळीकडे रस्त्यावर दिसतात. घरातसुद्धा वापरता येणारे सोलर लॅम्प असतात, सोलर कुकर असतात, सोलर क्लॉक घड्याळ असतं सौर ऊर्जेवर चालणारं. सोलर हीटर कॅन बी रन ऑन सोलर एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन इज, क्वेश्चन फोर इज व्हॉट आर द टाइप्स ऑफ पोल्युशन दॅट कॅन बी ऑब्झर्व ॲट कन्स्ट्रक्शन साईट, जिथं बांधकाम सुरू असतं तिथं पोल्युशन होत असतं. मग कोणत्या टाईपचं पोल्युशन होत असतं त्या ठिकाणी? एअर पोल्युशन होत असतं कारण की त्या ठिकाणी धूळ उधळत असते. वॉटर पोल्युशन, जल प्रदूषण होत असतं. सॉईल पोल्युशन, मातीचं प्रदूषण होत असतं. नॉईज पोल्युशन, तिथं गोंगाट येत असतो, आवाज येत असतो, म्हणून आवाजाचं सुद्धा प्रदूषण होत असतं. आर द टाईप्स ऑफ पोल्युशन दॅट कॅन बी ऑब्झर्व ॲट अ कन्स्ट्रक्शन साईट, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन अँड नॉईज पोल्युशन आर द टाईप्स ऑफ पोल्युशन दॅट कॅन बी ऑब्झर्व ॲट अ कन्स्ट्रक्शन साईट, म्हणजे बांधकामासाठीच्या ठिकाणी या प्रकारचं प्रदूषण तुम्हाला पाहायला मिळतं. मित्रांनो, अशा पद्धतीने हा एक्झरसाईज होता. हा तुम्ही नोटबुकमध्ये लिहून ठेवा. तुम्हाला जर या एक्झरसाईजच्या PDF पाहिजे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सॲप करा. माझा व्हॉट्सॲप नंबर आपल्या चॅनलवर क्लिक केलं, माझ्या फोटोवर किंवा त्या चॅनलच्या आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सॲप नंबर मिळेल. थँक्यू.